महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी आणि नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होऊन संपुष्टात आले. त्या पार्श्वभूमीवर या नाकर्त्या सरकाराविरोधात भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरात गुरुवारी राज्यव्यापी आक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकार व अन्य लोकप्रतिनिधी यांच्या वतीने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून यापुढे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थात ओबीसींना आरक्षण मिळणारच नाही यावर शिक्कामोर्तब केला. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजात असंतोषाचे वातावरण आहे. राज्यातील बिघाडी सरकारने ज्या पद्धतीने मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात योग्य युक्तिवाद व पाठपुरावा न करता घालवले त्याच पद्धतीने आज ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत झाले. त्यामुळे भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आंदोलन करण्यात आले. मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाजवळ झालेल्या आक्रोश आंदोलनात ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर, ओबीसी सेलचे प्रदेश प्रभारी संजय कुटे, प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट मनोज भुजबळ तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा महिला अध्यक्ष सीताताई पाटील, पनवेल महापालिकेच्या प्रभाग अध्यक्ष सुशीला घरत, प्रभाग अध्यक्ष समीर ठाकूर, नगरसेवक नगरसेविका यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.